जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंपर्क आणि पत्रकारिता विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुधीर भटकर यांच्या विरोधात थेट कुलगुरूंकडे मीटूची तक्रार अशी सुनावणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. हा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये सुद्धा फेरफार झाल्याची तक्रार आहे. या प्रकरणाबाबत एक ऑडिओ क्लिप सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. काय झालं सर? तुझ्यापर्यंत राहील कोणाला सांगा? नाही झालं तरी काय? भयंकर परेशान आहे. काय झालं? आता हा वेडेपणा मूर्खपणा सगळं आहे माझ्या डोक्यातनं मिनल काही जात नाही. मला तू भेटते, चिता भेटते, मला फार असं वाटतं माझी मुलगी भेटते. मुलगी भेटल्या एम ए भेटते, तिच्याविषयी माझ्या मनात कोणत्याच बहिणी भेटते. बहिणीचं एक आकर्षण, एक नैसर्गिक नॅचरल एखाद्या पुरुषाला वाटतं असं मला वाटतं. ही माझ्या डोक्यात इतकी बसली आहे, माझ्या डोक्यात कायम तिचाच विचार असतो. असं नेमकं कोणत्या बाबतीत सर? असं मला तेच नाही होत, आणि मला ते कुठंतरी कोणाला तरी सांगायचं. मी निताळे सरांना सांगू शकत नाही, माझ्या बायकोला सांगू शकत नाही, बाहेर कोणाला सांगू शकत. मला तू समजदार वाटते, सगळं वाटतंय, आणि मला हे सांगून मोकळं व्हायचं. म्हणजे मी त्याच्यावर मनात राहिलं नाही, एकदम कोंडतपणा होतो तो काय. मला काय मला समजत नाही की हे सगळं मोठपणा आहे, वेडेपणा आहे, हे ह्याच्यात काय, पण असं का व्हावं हे पण मला समजत नाही. काय माझ्या डोक्यात असते, कुठलं तरी डोक्यात असतं. जे चुकीचं आहे सगळं आहे, मला सगळं समजतं आहे, पण ते हे होत नाही. मग मला कुठेतरी मन मोकळं करायचं, म्हणून मला असं वाटतं. मला तुझी भावना काय असेल माहिती आहे की सर काय विचार कर या वयामध्ये असं विचार कर. माझा अतिशय संसार सुखाचं चाललं, माझं लव्ह मॅरेज आहे, माझ्या बायकोवर माझं प्रचंड प्रेम आहे, आजही सगळं आहे, सगळं मला सगळंही आहे, पण हे का होतं आहे मला येत नाही. आणि मला हे कुठंतरी कोणाला तरी सांग, नाहीतर मी वेडा होऊन जाईल असं झालं होतं मला. म्हणून मी तुला सांगतो सर, असं नेमकं कसं काय व्हावं म्हणजे मला ते समजत नाही. काय काहीच नाही ना, असं का व्हावं मला समजत नाही. फार परेशान होऊन गेलो त्या ह्याच्याने, का असं व्हावं, असं काय व्हावं. बरं, मला काही तिच्याविषयी काही म्हणजे आकर्षण, शारीरिक आकर्षण आहे अशातले काही भाग नाही आहे. मग कोणाच विषयी असं वाटायचं काही कारण नाही, तो काहीच हे नाही. पण मला ते तिचं का आकर्षण वाटतं आहे आणि का माझ्या ती डोक्यात बसलं मला अजून कळत नाही, आणि त्याच्यामुळे मी प्रचंड परेशान आहे. विभागाचे विद्यार्थी सोनवणे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की एक विद्यार्थिनी डॉक्टर भटकर यांच्या केबिन मध्ये आपली अडचण सांगण्यासाठी गेली असता तिच्या मैत्रिणीबद्दल आकर्षक असल्याचे त्यांनी सांगितले. तू मला समजदार वाटत असल्याने मी तुला या विषयावर बोलत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान संबंधित विद्यार्थिनीने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतला आहे. म्हणून हे प्रकरण उघडकीस न येण्यासाठी डॉक्टर भटकर यांनी काही विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण दिले आहेत. हा सर्व प्रकार मीटू प्रकरणाशी संबंधित असल्याने सोनवणे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तक्रारकर्त्या विद्यार्थ्याने ऑडिओ क्लिप कुलगुरूंकडे दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही क्लिप संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होत आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सध्या विद्यार्थी व विद्यार्थी संघटनेमार्फत जोर धरू लागली आहे. या प्रकरणी डॉक्टर भटकर यांना विचारले असता हे माझ्या विरुद्ध रचलेलं कटकारस्थ नाही, हे सगळं प्रकरण पूर्व वैमानस्यातून घडले आहे, चौकशी वेळी सर्व बाहेर पडेल असेही त्यांनी म्हटले. प्रतिनिधी योगेश हजारे सह आधार न्यूज मुंबई डेस्क, प्रतिनिधी समाधान मैराळे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन